चलो जास्त वेळ वाया जाणार नाही याकडे लक्ष द्या प्लीज, मी विनंती करतोय. चार षटकांचा सामना आहे, प्लीज घाई करा, नाही तर होणार नाही सा मॅच, फायनल होणार नाही, फायनल खराब होईल. प्लीज कोऑपरेट करा सगळ्यांनी, फायनल त्यानंतर खराब होईल. विनंती करतोय प्लीज, टाइमपास करू नका आणि टीम मीटिंग करू नका, चला घाई करा. हॅलो. आणि ज्या वेळेस मात्र सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस आमचे साथी समालोचक वरिष्ठ समालोचक पांडू गावातील बुलंद आवाज भारतजी राऊत यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. या ऐकूया तत्पूर्वी सागर डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. धन्यवाद. हॅलो. स्वप्नील शेडगे मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे. स्वप्नील शेडगे मॅन ऑफ द मॅच पुरस्कार. चला आपण लगेच वळतोय सेमीफायनलच्या दिशेनं. चार षटकांचा सामना आहे, प्लीज घाई करा, अन्यथा आम्हाला फायनल कमी षटकांची खेळावी लागेल. विनंती करतोय प्लीज, चला कोऑपरेट करा. दादा हा सामनावीर या पुरस्काराच्या दिशेने वळतोय आणि हा सामनावीर पुरस्कार दिला जाईल आदरणीय सन्मान्य राजूजी पाटील साहेब यांना. विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सामनावीर हा पुरस्कार आपण द्यायचा आहे. सन्माननीय श्री राजूजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सामनावीर हा पुरस्कार दिला जातोय स्वप्नील शेडगे. एक मात्रे ब्रदर्स यांच्याकडून आलेली आकर्षक अशी ट्रॉफी पारितोषिक आहे. मनीष मात्रे आणि एक एकविरा स्पोर्ट्स यांच्याकडून आलेले टी शर्ट्स. वेल डन स्वप्नील, वळतोय आणि आम्ही चालू सामन्याच्या दिशेने. यावेळेस अक्रॉस अँगल निवडला गेला, इंटर गॅप, चेंडू मात्र निघून जातोय. दन 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 सीमा रेषा पार चौकार. आता मात्र तेजस तुषार भोईर, तुषार भोईर यांचं मात्र शेअर मार्केट इथे वाढलं जात आहे. आता मात्र आपण पाहतोय पारितोषिकामध्ये थोडासा बदल, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत, 200 रुपये आहेत प्रत्येक षटकाराला 200 रुपये. तेजस तुषार भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यानंतर प्रत्येक षटकारासाठी आदरणीय सन्मान्य मोहनदादा पाटील आणि आदरणीय सन्मान्य रणजितजी किणी साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकार मारा आणि 500 रुपये रोख घ्या, षटकार मारा आणि 200 रुपये रोख घेऊन जा. पारितोषिक वर्ष हा तुमच्याकडे होत आहे, फक्त तुम्ही आपला टॅलेंट दाखवा आणि ते कॅश प्राईज घेऊन द्या. यावेळेस अक्रॉस पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते. चेंडू फाईनच्या दिशेनं, चांगलं शतरक्षण करताना शतरक्षक आहे त्या दिशेनं प्रशांत शिंदे संघनायक आहेत. स्टार्ट ऑफ द मॅच धावसंख्या होती ती म्हणजेच 8. चला घाई करा, टीम मीटिंग करू नका प्लीज, विनंती करतोय. मान्यवर देखील व्यासपीठावर आहेत, जितकी तुम्ही घाई कराल तितकीच तुम्हाला मेगा फायनल ही सूर्याच्या लखलखीत प्रकाशामध्ये खेळता येईल. सुपर्ब डिलिव्हरी यावेळेस, नक्कीच मी गोलंदाज हर्षद भोईर यांचं कौतुक करेल. मी सध्या तरी हा गोलंदाज पर्पल कॅपचा मानकरी आहे,
या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट जर कोणी घेतले असतील पांजू प्रीमियर लीग 2021 तर या स्पर्धेमध्ये हर्षद भोईर या गोलंदाजाने सर्वाधिक विकेट्स घेतलेले आहेत, 6 विकेट्स हर्षदने घेतलेले आहेत आणि या कारणास्तव या गोलंदाजाकडे पर्पल कॅप आहे। एवरेज लॉफ करतोय, चेंडू आहे लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन च्या बाहेर, 6 धावेसाठी षटकार। धाव संख्या होते ती म्हणजे 15। मोहनदादा पाटील, रणजीजी किणी साहेब यांच्याकडून जे रोख रक्कम 500 रुपये ठेवण्यात आली होती याचा मानकरी ठरतोय हा फलंदाज। त्यानंतर तुषार तेजस तुषार भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक। पहिले षटक पूर्ण झालेला आहे, धावसंख्या धावफलकावर आपण पाहत आहात। प्राप्ती वॉरियर्स 3-15। चला काही करा, विनंती करतोय प्लीज। षटक क्रमांक 2 गोलंदाजी पॉइंटवर आपण गोलंदाज पाहत आहात। सचिन प्लीज टाइम पास करू नको, विनंती करतोय प्लीज कोऑपरेट करा, फायनल खराब होईल, विनंती करतोय वारंवार तुम्हाला मी सर्वांना। कारण फायनल खूप महत्वाची आहे, जी आपण मेहनत घेतली आहे, एकूण 1 मुलाने मेहनत घेतली आहे तर ती मेहनत आपली वाया जाईल जर फायनल आपली चांगली झाली नाही तर। डिलिव्हरी हा चेंडू काही प्रमाणात खाली बसतोय, थोडासा बीट झाला होता, अडचणीमध्ये आला होता फलंदाज ओमकार काढे, लेफ्ट हँड फलंदाज। माजी उपसभापती आदरणीय सन्माननीय प्रदीप दादा पाटील यांच्याकडून पांजू प्रीमियर लीग साठी 3000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे, त्यांचं मी पांजू प्रीमियर लीगच्या वतीनं पांजू ग्रामस्थांच्या वतीनं शतशः आभार व्यक्त करतोय, धन्यवाद प्रदीप दादा। महिला वर्ग आलेले पहा, वच्छला त्या ज्या भाईंदर नवघर वरून खास ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांना इथे अपील केली जात आहे, त्यांना हे आयोजन इतकं आवडलं की त्यांनी या आयोजनासाठी 500 रुपये दिले। म्हणजे पहिल्यांदा आपण महिला कक्ष उभारला या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये आणि तो महिला कक्ष रिकामी नाही आहे, पहा जर आपण महिला कक्षाकडे लक्ष दिलं तर सकाळपासून तो महिला कक्ष रिकामी नाही आहे, पूर्णतः महिला कक्ष भरलेला आहे। आउटसाइड लेग स्टंप, पंच अशोक राऊत वळतायत, नो चा इशारा, फ्री डील, एक पे एक फ्री, दही के साथ मक्खन फ्री, फ्री हिट फ्री हिट फ्री हिट। धाव संख्या होती ती म्हणजे 17 धावेची पार्टनरशिप फाउंडेशनला स्टार्ट, एक चांगली बांधणी केली जात आहे या दोन फलंदाजांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी। क्लिंग बोर्ड मात्र फ्री हिट होता, एक पुन्हा जीवनदान दिलं जाईल कपिल देव निकंजची मला आठवण झाली तुषार पाटील, कारण कपिल देव निकंज नेहमी म्हणतात अक्रॉस अँगल व्हेरी बॅड अँगल, अक्रॉस अँगल ने आपण ज्यावेळेस खेळता गोलंदाज आपण पाहिलं तर सरळ हाताचा गोलंदाज आहे, एक आपण पाहिलं सचिन पाटील विषयी म्हणायचं गेलं तर फास्टेस्ट गोलंदाज म्हणून ओळख आहे टेनिस क्रिकेटमध्ये, आणि या गोलंदाजाला जो अँगल निवडला ओमकार काठे ना तो चुकीचा होता। धावसंख्या आपण पाहिली, धाव फलकावर लागली जाते ती म्हणजे 18। जास्त वेळ वाया जातोय प्लीज विनंती करतोय, जे काही तुम्हाला चेंजिंग करायचे ते लवकर करा। यावेळेस ऑन साईडला कार्पेटच्या स्वरूपात चेंडूला ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑन रिझर्व मध्ये, भावे चेंडूला फील्ड करतोय, चांगली फेकी पाहायला मिळते, फक्त एक धाव
धावसंख्या 19 टीसीपी लाइव महेंद्रजी भगत चांगला सहकार्य महेंद्रजी भगत साहेबांनी दिलेला आहे दर वर्षी देत आहेत या वर्षी देखील चांगल्या प्रकारे दिलेला आहे सहकार्य नक्कीच एक चांगलं नाव महेंद्रजी भगत साहेब खरोखर पुढच्या वर्षी आम्ही टायटलचा विचार करू इथे रनआउट करण्या संधी आहे मात्र संधी इथे गमावतोय सचिन मिळतात त्या या ओवर थ्रोच्या माध्यमातून दोन धावा कारण आपण जो मुंबई पांजू इंडियन्स आणि मुंबई इंडियन्स म्हणा जो त्यांचा खास करून टायटल आहे दुनिया हिला देंगे हम त्याप्रमाणे मला तरी वाटते तुषार की पांजू प्रीमियर लीगचं एक टायटल आपण तयार करायला हवे पुरा गाव खेलेगा पुरा पांजू गाव खेलेगा चांगला टायटल आहे नो डाऊट महेंद्रजी भगत साहेब याच्याबद्दल विचार करू आम्ही पुढच्या वर्षी प्रमोद आणि संजय हायएस्ट पार्टनरशिप आहे या स्पर्धेचा विचार केला तर 41 धावसंख्येची धावसंख्या होत आहे त्या म्हणजेच 21 फुल टॉस डिलिव्हरी ऑन साईडला फायर करतोय लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येते चेंडूला फील करण्यासाठी चेंडू उचलतोय फेकतोय तत्पूर्वी येत आहेत ह्या दोन धावा धावसंख्या 23 अप्रतिम पार्टनरशिप ह्या जोडीच्या माध्यमातून पाहायला मिळते प्राप्ती वॉरियर्स या संघाची धावसंख्या आपण पाहत आहेत 23 पाण्याची बॉटल घेऊन जा प्लीज घाई करा चार षटकांचा सामना आहे पाण्याची बॉटल घेऊन जा प्लीज घाई करा तुणीने जाईल घाई करा विनंती करतोय प्लीज एका साईडला आपण पाहत आहे 2020 पांजू प्रीमियर लीगचा रनर अप संघ पांजू इंडियन्स आणि एका साईडला आपण पाहतोय तर नव्याने प्रवेश केलेला संघ या पांजू प्रीमियर लीग 2021 मध्ये प्राप्ती 11 हा संघ अभिमन्यू ठाकूर प्राप्ती वॉरियर्स यांचा हा संघ आहे प्लीज चला लवकर बाहेर या अभिमन्यू ठाकूर स्वतः टीमचे मालक पाणी घेऊन जातात पहा काहीसा कान मात्र नक्कीच दिला असेल अभिमन्यूने आपल्या संघासाठी दोन जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्यांना धावसंख्या होते ती म्हणजेच 23 ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे या स्पर्धेसाठी त्या तमाम इथे चिंतकांचं मी पांजू ग्रामस्थांच्या वतीनं शतश आभार व्यक्त करतोय आपलं सहकार्य हे आमच्या स्पर्धेसाठी लाख मोळाचं ठरलेलं आहे आपल्या सहकार्यामुळेच आज आम्ही इतकी सुंदर स्पर्धा या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आणू शकलो लफ करण्याचा प्रयत्न मिस्टर स्टोक आहे चेंडू अवेश यशरक्षक मच्छिंद्र झेलच्या खाली मात्र झेल सुटला जातोय या मिळतील नक्कीच त्या तीन धावा तिथे गडी बाद करण्याची संधी होती ह्यावेळेस तर मी तर म्हणेल थोडंसं प्रेशराईज नक्कीच पाहायला मिळतं ते म्हणजेच पांजू इंडियन्स या संघातील काही खेळाडू ना कारण अपेक्षा केली असेल तुषार पाटील की आपण 30 घरामध्ये आपण रोखायला हवं ते म्हणजे प्राप्ती वॉरियर्सच्या संघाला मात्र आकडा पुढे पुढे जात चाललेला आहे जसजसा आकडा पुढे जाईल तस तसा प्रेशर वाढलं जाईल धावसंख्या होते ती म्हणजेच 26 मोंदादा पाटील रणजितजी किणी साहेब मुलाचा वाटा आहे या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा आज आम्ही इतकी सुंदर स्पर्धा आपल्यासमोर आणली याचं मी श्रेय देईल मोंदादा पाटील रणजितजी किणी साहेब राजूजी पाटील साहेब आबळ सॉन साईडला एक धाव दोन धावा येत आहेत तिसरी धावीचा प्रयत्न केला जातोय ही विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल काही आवश्यकता नव्हती मात्र परतावं लागेल डगआउटच्या दिशेनं तो म्हणजेच ओमकार काठे यांना डीजे अनेक प्रेक्षक लाईव आहेत 110 प्रेक्षक आज लाईव ही स्पर्धा पाहत आहेत आणि सगळ्यांची एक इच्छा आहे की आग्रे भाषेत
समालोचन व्हायला हवं आणि सगळ्यांचं खूप शुभेच्छा जे आहेत विनोद मात्रे राई संस्थापक विनोदजी मात्रे साहेबांचा एक चांगला मेसेज आहे. मिलिन भगतचा एक चांगला मेसेज आहे. ते देखील लाईव्ह पाहत आहेत. स्वयं आहे तो देखील लाईव्ह पाहतोय. विवेक पाटील लाईव्ह पाहत आहेत. भावेश पाटील लाईव्ह, मनोज आहे, भरपूर लोक लाईव्ह पाहत आहेत. त्यांच्या सर्वांचं मी इथे स्वागत करतोय आणि सगळ्यांनी एक चांगली कमेंट्स दिलेली आहे की चांगलं आयोजन या पांडूच्या छोट्याशा गावामध्ये पाहायला मिळतं. धन्यवाद धन्यवाद. असेच आम्हाला जोडून राहा शेवटच्या क्षणापर्यंत. धावसंख्या 28 मांडी, क्रमवारी 3 हा गोलंदाज. शॉर्ट ऑफ लाईन लॉफ करतोय हा चेंडू लॉंग ऑफ बाउंड्री लाईन जवळ. शत्ररक्षक त्या दिशेने सज्ज होता. हर्षद आणि एक अप्रतिम झेल. झाले रूपाधती कापूर झाले धोतीला सतवाचे एक विधाई औराऊशी. थँक्यू डीजे. मी जे संघ आहेत, जे आपले संघ आहेत 10 संघ, त्या संघातील संघ मालकाला विनंती करतोय की आपले सर्व खेळाडू घेऊन आपण स्टँड मध्ये जायचं आहे. कारण आपले फोटोग्राफर्स आहेत, ते आपल्या पूर्ण स्टँड सहित आपला फोटो काढण्यासाठी तिथे येत आहेत. प्लीज विनंती करतो, जे संघ मालक आहेत त्या सर्व संघ मालकांना विनंती करतोय आपापल्या स्टँड मध्ये आपण जायचं आहे आपापले सर्व खेळाडू घेऊन. आम्हाला सिनसाइड आउटचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये शतरक्षक त्या दिशेने आहे सचिन पाटील. फील्ड करतायत फेकी जाईपर्यंत. इथे 2 धावा कम्प्लीट केल्या जात आहेत प्रेमनाथ पाटील यांच्याकडून. धावसंख्या होते ती म्हणजे 30. पुन्हा एकदा मी विनंती करतोय, जे संघ आहेत त्या संघातील संघ मालकांना प्लीज आपले सर्व खेळाडू घेऊन आपण स्टँड मध्ये जायचं आहे, कारण आपला फोटोशूट तिथे होणार आहे. स्वप्न साकार. खऱ्या अर्थाने म्हणायचं गेलं तर स्वप्न सत्यात उतरलेलं आहे दिलीप भोईर यांचं, असं मी म्हणेल तुषार. कारण त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की पांजू प्रीमियर लीग च्या या स्पर्धेमध्ये मी फायनलला जायला हवं आणि ते स्वप्न साकार होताना दिसते ज्याप्रमाणे संघाचं नाव आहे. इथे मात्र हा बिगिट प्रेमनाथ पाटील ऑन द फायर. येतोय बॅट मधून हा षटकार. थँक यू डीजे आणि मोहन दादा पाटील. तसेच रणजितजी किणी साहेब यांच्याकडून जे 500 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे त्याचा मानकरी ठरतोय प्रेमनाथ पाटील. तसेच तेजस तुषार भोईर यांच्या देखील यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे. धावसंख्या आपण पाहताय, धाव फलकावर लागली गेलेली आहे ती म्हणजे 36. लवकर घाई करा प्लीज, विनंती करतोय. टीम मीटिंग शक्यतो टाळा, कारण तुमच्यापैकी एक संघ पुढे वाटचाल करेल, फायनल खेळणार आहे. प्लीज शेवटचा षटक आताण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज हार्दिक भोईर. भरपूर प्रेक्षक लाईव्ह आहेत मित्रांनो आणि सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मी. यावेळेस हा चेंडू मिस होतोय. येत्या 8 फेब्रुवारी पासून आपण द ग्रेट मराठा परिवाराच्या माध्यमातून एक क्रिकेटचा महासोहळा जुचंद्र नगरीमध्ये पाहणार आहोत. 8 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत हा सोहळा रंगणार आहे त्या जुचंद्रच्या नगरीमध्ये. ह्या वेळेस हा चेंडू मिस करतोय. जय भोईर आहे अंडर 19 टाइम शीटची स्पर्धा चांगल्या प्रकारे हा मुलगा खेळलेला आहे.
अंडर 21 जी एक स्पर्धा खास करून वीरानगरी मध्ये आयोजित केली होती, लेदर क्रिकेटचं चांगलं ज्ञान आहे या मुलाला, अंडर 21 ची स्पर्धा खेळला होता. आताच जर आपण काही दिवस मागे गेलो तर एक हाफ सेंचुरी सॉरी एक सेंचुरी 100 धावा आपल्या इनिंग मध्ये पूर्ण केल्या होत्या या मुलानं लेदर क्रिकेटमध्ये. शॉर्ट अप लाईन लॉफ करण्याचा प्रयत्न होता, मिस्तान स्टोक आहे शतरक्षकच्या दिशेने, शॉर्ट लेग रिच मध्ये प्रशांत शिंदे आहे आणि ते मात्र स्वतः संघ नाही, क्या बात आहे, अप्रतिम कॅच, गुड कॅच. धाव संख्या आपण पाहताय, धावफळका लागली गेलेली आहे, ती म्हणजे जा प्राप्ती वॉरियर्स या संघाची 36. प्रेमनाथ समोर आहे, गोलंदाज हार्दिक, शॉट अप लाईन टॉप एज लागतोय, मात्र कोणताही शतरक्षक त्या दिशेने नाहीये, नोमॅन्स रेंज मध्ये चेंडू लँड होतोय. स्वतः गोलंदाज हार्दिकनं प्रयत्न केला होता झेलच्या रेषेपर्यंत पोहोचण्यासाठी, मात्र झेल जमिनीवर पडला जातोय. 2 धावा इथे आहेत, 2 संघ पुढे निघतोय, धाव संख्या होते ती म्हणजे 38. लॉस ऑफ 3 विकेट्स ऑन द बोर्ड, प्राप्ती वॉरियर्स पांजू प्लेइंग द ग्राउंड. ज्या ज्या मुलांना सहकार्य केलेलं आहे मी नावं घेत नाहीयेत, कारण नावं घ्यायला गेलो तर मला वाटतंय हा दिवस कमी पडेल, कारण प्रत्येक मुलांना सहकार्य केलेलं आहे या आयोजनासाठी. त्यावेळेस आउटसाईड लेग स्टाम दिशा भरकडतोय गोलंदाज, पंच अशोक राऊत दर्शवित आहेत की हा चेंडू अभ्यंतर आहे, वाईटचा इशारा, संघ एकने पुढे निघतोय. धावसंख्या आपण धावपळकर पाहतायत 39. अशोक राऊत मॅन फ्रॉम नवघर, अष्टपैलू खेळाडू आहेत, टेनिस विश्वातील एक रत्न आहेत, ते आपण पंचाच्या भूमिकेने पाहतायत. आणि आपण ओमरमध्ये गोडदेव म्हटलं तर टेनिस विश्वामध्ये स्विंगचे सुलतान म्हणून पाहिलं जाणारा हा संघ आहे, त्याच्यातील विशाल नाईक ये स्क्वेअर लेग पंच आहेत. ऑन साईडला लॉंग ऑन रिझर्व मध्ये शतरक्षक आहे त्या दिशेनं भावेश, एकच धाव मिळेल, धावसंख्या 40 च्या घरामध्ये पाहायला मिळते. अजूनही आपण विचार केला तर शेवटचा चेंडू या इनिंग मधला अजूनही शिल्लक आहे, षटकार आला तर तुषार 46 घरामध्ये आणि जर एक धाव आली तर 41 घरामध्ये प्राप्ती वॉरियर्स हा संघ पाहायला मिळेल. ह्या वेळेसचा प्रयत्न तर केला होता, मात्र बॅटच्या वरच्या पट्ट्यात हा चेंडू आदळला जातोय, भविष्य त्या दिशेने आहे, शेवटच्या क्षणी जाता जाता का होईना, मात्र एक फलंदाज बाद करतोय हार्दिक. धावसंख्या अधिकृत लागली जाते धावफळकावर, ती म्हणजे 40 आणि 41 धावा धावफळकावर दिल्या जात आहेत जिंकण्यासाठी पांजू इंडियन्स या संघाला. मोंदा पाडील रणजितजी केणी साहेब, त्यानंतर त्यांचे सर्व हितचिंतक पडवळे साहेब देखील आहेत, भावेश पुणेकर. नक्कीच खरोखरच मी कौतुक करतोय आणि खास करून आभार व्यक्त करतोय, कारण त्यांनी अमूल्य वेळ दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मी पांजू प्रेमी लेक पांजू ग्रामस्थांच्या वतीनं शतश आभार व्यक्त करतोय. कुमार बोईर कुठे असाल तर प्लीज आपण संपर्क साधायचा आहे कुमार बोईर. चला सलामीची जोडी नवीन चेंडू फेकून द्या मैदानाच्या आतमध्ये, नवीन चेंडू फेकून द्या आणि सलामीची जोडी जाऊ द्या, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच जाऊ द्या, जुना चेंडू घ्या. Thank you.
या स्पर्धेसाठी प्रथम अद्वितीय पारितोषिक आपण पाहत आहेत मोहनदादा पाटील, रणजित जी किणी साहेब, तृतीय क्रमांकाचा पारितोषिक आपण पाहत आहेत मच्छिंद्र भालचंद्र भोईर, मॅन ऑफ द सिरीज हितेश भोईर, उत्कृष्ट फलंदाज तसेच मेगा फायनलच्या वेळेस सामनावीरा पुरस्कार प्रशांत दयानंद भोईर, त्यानंतर उत्कृष्ट झेल चेतन नाईक, त्यानंतर इमेजिंग प्लेयर दिनेश किणी, त्यानंतर सुपर षटकार सुपर चौकार जय भोईर जय केसरीनाथ भोईर, त्यानंतर या स्पर्धेसाठी संपूर्ण चेंडू प्रशांत शिंदे, त्यानंतर या स्पर्धेसाठी आपण पाहिला मॅन ऑफ द मॅच मात्र स्पोर्ट्स यांच्याकडून देण्यात आलेले आहेत, त्यानंतर या स्पर्धेला पहिल्याच इनिंगमध्ये चौकार षटकार आणि विकेटसाठी जे पारितोषिक आहेत ते जयेश देशमुख यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. चला टाइमपास करू नका, सलामीची जोडी चला धावत जा, थोडं विनंती करतोय मी दोन्ही फलंदाज हर्षद आणि धीरज जरा घाई करा. धावसंख्या आपण बघत 40 आणि 41 धावीचं टार्गेट पांजू इंडियन्स या संघासमोर दिलेलं आहे. गोलंदाजी पॉईंटवर आपण गोलंदाज पाहत आहेत जय भोईर. प्लीज मी सर्व संघ मालकांना विनंती करतोय आपल्या सर्व संघांना घेऊन आपल्या संघातील सर्व खेळाडूंना घेऊन आपण आपल्या खेळाडू कक्षामध्ये बसा. आपल्या जो टेंट आहेत आपण जे आपल्या संघाचे टेंट बनवलेले आहेत त्या टेंटमध्ये बसा कारण आम्हाला फोटोशूट करायचं आहे. मच्छिंद्र भोईरनं भरपूर मेहनत घेतलेली आहे, वारंवार त्याने ट्रेन केलेलं आहे आपल्या प्रत्येक मुलाला. या पांजू प्रीमियर लीग मधून काय मिळालं तर प्रत्येक संघ मालकाला जी मुलं दिली होती त्या मुलांकडे प्रत्येक संघ मालकानं आणि त्या संघातील कॅप्टननं खास करून तुषार लक्ष दिलं. ज्यावेळेस तो गोलंदाजी करण्यासाठी यायचा त्यावेळेस त्याला सांगितलं गेलं ह्या पद्धतीने तुझी गोलंदाजी व्हायला हवी, फलंदाजी करण्यासाठी एखादा फलंदाज जायचा त्यावेळेस त्याचा टीम मालक म्हणायचा की तू याप्रमाणे फलंदाजी, तर ही लीग देखील खेळली गेली आणि क्रिकेटचं मार्गदर्शन देखील त्या खेळाडूंना सगळ्यांना मिळालं गेलं. आता नक्कीच प्रश्नचिन्हामध्ये असेल ते पांजू स्पोर्ट पांजू संघ कोणत्या खेळाडूची निवड करायची. क्रॅम्प मला वाटते पाहायला आलेला आहे. प्लीज डॉक्टर विपुल भोईर असाल तर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. आमच्या गावातील नवदूत डॉक्टर आहेत, आयुर्वेदिक स्पेशलिस्ट आहेत मोहनदादा पाटील. तुमच्या माहितीसाठी पांजूगावातील पहिला मुलगा डॉक्टर झालेला आहे आणि त्या मुलानं स्वतःहून सांगितलं की मला आज पूर्ण दिवस इथे राहायचं आहे स्पर्धेसाठी. प्लीज चेअर हवी आहे का, चेअर घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये, एक चेअर घेऊन जा चेअर सचिन, चेअर घेऊन जा आतमध्ये, चेअर घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये, चेअर आतमध्ये घेऊन जा पहा प्लीज. मला वाटतं क्रॅम्प आलेला दिसतो त्यांच्या पायाला, धीरज आहे. मित्रांनो क्रॅम्प काय येत आहेत ते पण तुम्हाला म्हणजे तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असलं, शहार जर कमी असेल तरी देखील क्रॅम्प येऊ शकतोय. आणि एक म्हणायचं गेलं तर मी का म्हणतोय की टेनिस क्रिकेट किंवा लेदर क्रिकेट तुम्हाला ज्यावेळेस खेळायचं आहे त्यावेळेस तुमचा सराव हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सराव तुमचा खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही सरावमध्ये नसाल, विदाऊट सरावच्या न तुम्ही मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस तुषार जात आहेत त्यावेळेस असे प्रसंग शक्यतो पाहायला मिळत आहेत. कारण धीरज आहे, धीरजविषयी म्हणायचं गेलं तर हा मुलगा जॉब करतोय त्या कारणाचा सरावसाठी या मुलाला वेळ मिळत नाही आहे. विदाऊट सरावनं हा दो प्रीमियर लीग खेळतोय तर हे देखील कारण होऊ शकतं. कारण बॉक्सचा आपला जिमचा व्यायाम तो वेगळा असतोय आणि क्रिकेटचा व्यायाम वेगळा असतोय. तुषार धावसंख्या आपण पाहत आहेत पांजू इंडियन्स. वेलकम राहुल, राहुल भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांना देखील विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर बसायचं आहे. या स्पर्धेसाठी 6,666 रुपये आर्थिक सहाय्य देण्यात आलेलं आहे. त्यावेळेस रनआउटकडे संधी, डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच परतावं लागलं असतं हार्दिकला डगआउटमध्ये.
रिवर्स अटेम करतोय आणि हा मिळतोय चौकार। चार धावा, महत्त्वपूर्ण चार धावा पांच या संघासाठी। या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये हा 28वा चौकार हर्षद भोईर यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय। चला, वेळ वाया जातोय, प्लीज विनंती। आम्हाला देखील कळतं की सामना हा क्रुशल कंडिशन मध्ये आहे, पण वेळ देखील आम्हाला तितकाच महत्त्वाचा आहे। पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं रिवर्स अटेम करण्याचा प्रयत्न अपील केली होती पंचांजवळ, मात्र पंच स्थिर आहेत। दोन शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे। जय भोईर अप्रतिम गोलंदाजी करताना हा गोलंदाज हरीश पाटील उमेळमान सकाळपासून लाईव्ह आहेत, भरपूर लाईक आलेला आहे त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि खास करून भरपूर शुभेच्छा देखील त्यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत या स्पर्धेसाठी। थँक्यू हरीश। भरपूर प्रेक्षक लाईव्ह आहेत, जवळपास 200 ते 250 लोक आज लाईव्ह पाहत आहेत स्पर्धा। डान्सिंग द पिच मिड ऑफ द बॅट हा चेंडू घेतोय, चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये फील्ड केला गेला। धावसंख्या होते ती म्हणजेच 7, 41 धावेचा पाठला करताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पांजू इंडियन्स या संघानं धावफलकावर धावा लावलेल्या आहेत 1-7 धावा। भरपूर लोकांच्या कमेंट्स आहेत की आग्रीत समालोचन व्हायला हवं, पण प्लीज आम्ही आग्रीत समालोचन करू शकत नाही आहे, मात्र नक्कीच त्याचा विचार करू आम्ही, त्याबद्दल आम्ही एक खास आग्रीत समालोचक इथे देखील आणून ठेवणार आहोत पुढच्या वर्षी। धावसंख्या आपण पाहत आहेत 7 धावा। प्लीज कोऑपरेट करा, फास्ट करा, प्लीज विनंती करतोय। फक्त पहिलं षटक क्लिअर झालेलं आहे, अजूनही 3 षटकं तुम्हाला क्लिअर करायचे आहेत। 6:30 अंधार पडतोय। जितू पाटील राई, थँक्यू मित्रा। तर भरपूर प्रेक्षक आज आले होते, अनेक गावातून, नायगाव म्हणा, उमेळमन म्हणा, अर्नाळा म्हणा, कासार वडवली म्हणा, ओला म्हणा। आवळेस ऑन द वे, चेंडू अवे, छत्ररक्षक विघ्नेश चेंडूच्या काळी कुठलीही चुकी करत नाही विघ्नेश, सरळ पाठवून देतोय हर्षद भोईर यांना खेळाडू कक्षाच्या दिशेनं। आणि खास करून माझ्याकडून एक रिक्वेस्ट असेल एकवीरा बँजो पथकाला की फायनलच्या वेळेस आपण जर बँजो वाजवला, डीजे थांबवला आपण आणि बँजो वाजवला तर एक वेगळी मजा येईल फायनलच्या वेळेस। तर प्लीज एकवीरा बँजो पथक यांना मी विनंती करतोय, आमच्या ट्रॉफ्यांच्या बाजूला जरी आपण आपला सेटअप लावला तर खूप मजा येईल, ती गाणी जर आपण वाजवली तर ती लाईव्ह संगीत तुमचं ऐकायला खूप बरं वाटेल। तर प्लीज एकवीरा बँजो पथक जर मुलं असतील तर त्यांना विनंती करतोय की फायनलच्या वेळेस आपण आपला बँजो वाजवायचा आहे। यावेळेस हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप, अशोक राऊत वळत आहेत व्हाईटचा इशारा, धावसंख्या होते ती म्हणजेच 8। जो फायनलचा संघ आहे स्वप्न साकार संघनायक स्वप्न साकार कॅप्टन आबळ सॉन साईडला हा चेंडू मात्र दोन्ही पायाच्या मधून प्रेमनाथ पाटील यांना चकवून सिमरजीच्या जवळ जातोय। अंतिम क्षणी चेंडू अडवण्याचं काम केलं गेलं
मात्र तत्पुर मिळतात या दोन धावा परिणित मात्र प्रेमनाथ पाटील। त्यानंतर आपण जर पाहिलं तर मोहित या संघामध्ये पाहायला मिळतोय, जयेश देशमुख या संघामध्ये पाहायला मिळतात, विघ्नेश या संघामध्ये पाहायला मिळतोय, ओमकार काटे हा एक खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतोय। शॉर्ट ऑफ लाईन यावेळेस कवर ड्राय पाहायला मिळाली, एकच धाव मिळेल। 40 धावेचं टार्गेट आहे, 41 धावेचं टार्गेट आहे। आणि ॲज अ कॉमेंटेटर मी तरी म्हणतो तुषार की यावेळेस थोडंसं गेर पवावं लागेल, कारण 15 चेंडू आणि 30 धावा महिला कक्षा आहे। ज्या महिला इथे आलेल्या आहेत सामना पाहण्यासाठी त्यांच्यासाठी खास करून आम्ही महिला कक्ष तिथे बनवलेला आहे, त्या महिला कक्षामध्ये आपण जाऊन या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता। ह्या वेळेस हा खोलवर टप्प्याचा चेंडू मिस करतोय, हा चेंडू सचिन पाटील, कारण ऐकॉन आहे, विश्वास आहे संघ नायकाचा या खेळाडूवर, महत्वपूर्ण खेळाडू। कारण जर आम्ही ज्या वेळेस प्रत्येक खेळाडूची खास करून तुषार क्वालिटी पाहिली, ऑक्शनच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक खेळाडू निवडला, चिठ्ठ्या आम्ही केल्या होत्या, प्रत्येकाची क्वालिटी पाहिली, त्यानुसार त्या खेळाडूवर तो दर्जा दिला, ह्या वेळेस अपील केली जात आहे। आणि त्या क्वालिटीमध्ये नंबर एकची क्वालिटी मी सचिन पाटील यांची पाहिली होती। या काळासमी 10 जे आयकॉन खेळाडू आम्ही निवडले होते, त्या 10 आयकॉन खेळाडूमधील हा एक आयकॉन खेळाडू सचिन भोईर। नक्कीच मी तुषार मगाशी म्हटलं की पांजुस्फोट पांजूला विचार करावा लागेल की नौके खेळाडू कोण घ्यायचे ज्या वेळेस आपण स्पर्धा दुसऱ्या ठिकाणी खेळण्यासाठी जातो त्यावेळेस। यावेळेस शॉर्ट ऑफ लाईन टॅप होतोय, हा चेंडू हवेत आहे आणि नाहीये, जवळपास दुसऱ्या स्पेलमध्ये हा चेंडू झेडच्या स्वरूपात पकडतोय प्रेमनाथ पाटील। चला घाई करा, विनंती करू, चला घाई करा प्लीज, वेळ नाहीये तितका, टीम मीटिंग करू नका, वेळ नाहीये। चला धाव संख्या आपण पाहतोय, धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 11, अजूनही धावा हवे आहेत येणाऱ्या 12 चेंडू मध्ये, त्या म्हणजेच 30, 12 चेंडू 30 धावा। मात्र मागचा सामना विसरता कामा नाही, कारण मागच्या सामन्यामध्ये दमदार खेळी करणारा फलंदाज भावेश मैदानाच्या आतमध्ये जातोय, ज्या भावेशनं 5 चेंडूचा सामना केला होता आणि 5 चेंडू मध्ये 18 धावा पांजू इंडियन्स या संघासाठी बनवल्या होत्या, तोच भावेश स्ट्राइक येणार तुम्हाला पाहायला मिळतोय। टाइमपास करू नका, मी वारंवार तुम्हाला टॉर्चर करतोय प्लीज। शॉर्ट ऑफ लाईन पुन्हा एकदा मिस्टर स्टोक आहे, काय हा झेल होईल का, विघ्नेश झेलसाठी प्रयत्न करतोय एका हातामध्ये झेल घेण्याचा, विघ्नेशनं माणस दाखवला होता मात्र अंतिम क्षणी हा झेल जमिनीवर पडला जातोय। दोन धावा येत आहेत, धावसंख्या 13, सामना खूप रंगदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल, एक प्रकारे म्हणायचं गेलं तर हाय वोल्टेजचा सामना देखील हा तुम्हाला पाहायला मिळेल, कारण दोघांनाही कल्पना आहे की जो संघ जिंकेल तो धडक देईल मेगा फायनलमध्ये आणि त्या संघाला लढावं लागेल स्वप्न साकार या संघासोबत। आज दिलीप भोईर यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झालेलं आहे, कारण 2020 पासून आपण ऑन साईडला नक्कीच्या विषयाच्या दिशेने पुन्हा मी येणार आहे। विघ्नेश चेंडूला फील्ड करतोय मिड विकेट रिझन मध्ये, एकच धाव मिळेल की मी पांजू प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये एक वर्ष तरी जायला हवं, हे स्वप्न साकार झालेलं आहे स्वप्न साकार या संघाचा मालक दिलीप भोईर यांचं। टीम मीटिंग करू नका, मी वारंवार तुम्हाला सूचना का देतोय का, तुमच्यापैकी एक संघ फायनल खेळणार आहे लक्षात ठेवा। यावेळेस पॉवर जनरेट केली होती मात्र व्यवस्थित चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, लॉंग लेग रिझर्व्ह शतरक्षक पुढे येतोय, चेंडूला फील्ड करण्यासाठी एकच धाव मिळेल।
एक से एक चलने वाला नहीं है पंजो इंडियंस, एक 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 से कुछ भी चलने वाला नहीं है, कारण अपन जर आस्किंग रनरेट पाहिलं तर 15 घरा मध्ये आस्किंग रनरेट आहे आणि त्यानुसार तुम्हाला त्या प्रकारे फलंदाजी करावी लागेल, कारण जितकं तुम्ही बॅटने क्रिकेट खेळता तितकंच तुम्ही बुद्धीने देखील क्रिकेट यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल। तुषार, कॅल्क्युलेट क्रिकेट काय असतं याचा विचार करा। दिशा वर करतोय प्रेमनाथ पाटील, व्हाईटचा इशारा, संघ एकने पुढे निघतोय, धावसंख्या होते ती म्हणजेच 16 धावा 9 चेंडू आणि 25 धावेची गरज, 9 चेंडू आणि 25 धावा। लवकर हा स्ट्रोक कंप्लीट केला, कारण हा चेंडू जर आपण पाहिला तर काही प्रमाणात खाली बसला होता। बीट करतोय फलंदाज भावेशला, 8 चेंडू 25 धावा, 8 चेंडू आणि 25 धावा। मागच्या सामन्यामध्ये 5 चेंडू मध्ये 18 धावा उभारल्या होत्या या मुलानं। पुन्हा एकदा या प्रकारे जर चेंडू तुम्ही मिस केले तर नक्कीच बॅकफुटला जाण्याची शक्यता पांजो इंडियन्स संघ तुमच्यावर येऊ शकते। 7 चेंडू आणि 25 धावा। सर्व पांजोचा मी देशादेश आभार व्यक्त करतोय, चांगला सपोर्ट सौर पांजो ग्रामस्थांना दिलेला आहे। ही स्पर्धा सकाळपासून आपण पाहतोय तर संपूर्ण पांजोचा गाव, भले महिला वर्ग पाहायला मिळतोय, खास करून काही पुरुष मंडळी देखील पाहायला मिळते आणि खास आपले ज्येष्ठ क्रिकेटपटू आहेत ते देखील आज या स्पर्धेच्या निमित्तानं पुढे आलेले आहेत। आणि ते मात्र रनआउट होतोय, अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत, येणाऱ्या 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत पांजो इंडियन या संघाला। 25 6 चेंडू आणि 25 धावा करायच्या आहेत पांजो इंडियन्स या संघाला। चला टीम करू नका प्लीज, प्राप्ती वॉरियर्स, चला प्रेमनाथ पाटील प्लीज घाई करा। स्ट्राइकला आपण पाहतोय एक हार्ड हिट फलंदाज हार्दिक भोईर, 6 चेंडू जर या मुलाकडे राहिले, तुषार एक अनुभव मी सांगतोय, 6 चेंडू हा जर मुलगा खेळला तर नक्कीच हा सामना हाय टेम्परचा होईल। शॉट ऑफ लेन, चेंडू मिस करतोय, हा चेंडू जर बॅटला कनेक्ट झाला असता तुषार तर नक्कीच सीमारेषेच्या बाहेर कदाचित मला वाटते पॅवलियनच्या वर आला असता। एक चांगला चेंडू समोर ठेवला होता मात्र कुठेतरी हा चेंडू मिस करतोय हार्दिक। गतीमध्ये परिवर्तन आणि याचा फायदा होतोय झेलच्या स्वरूपात, जय बोईन एक सोपा झेल सोडत आहेत। आणि अशा रीतीने आपण पाहतायत तर 17 धावा या धावफळकावर लागलेल्या आहेत, येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि धावा करायच्या आहेत त्या 24, 4 चेंडू 24 धावा, 4 चेंडू 4 षटकार। प्रत्येक षटकारासाठी मोहनदादा पाटील आणि रंजित किणी यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे, तसेच तेजस तुषार भोईर यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आहे। यावेळेस चेंडू हवेत आहे, चेंडूच्या खाली शतरक्षक जयेश देशमुख। प्रशांत शिंदे ज्याने या संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडू दिलेले आहेत, प्रशांत शिंदे म्हटलं तर आपले ज्येष्ठ समालोचक जे आता आपल्यामध्ये हयात नाही आहेत, गंगाधर शिंदे यांची आठवण नेहमी सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे, त्या आठवणींना उजाला येतोय कारण त्यांचे सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत प्रशांत शिंदे, एक दिग्गज समालोचक पांजो नगरीतील। तर एक प्रकारे म्हणायचं गेलं तर उपचार तर राहिलेले आहे फक्त तुषार या सामन्याची, लगेच आम्ही खास करून मेगा फायनलच्या दिशेने वळणार आहोत।
कैप्टन यायचं आहे, स्वप्न साकार कैप्टन, स्वप्न साकार कैप्टन, चला धावत द्या आपली, स्वप्न साकार कर्णधार धावत यायचं आहे। कोण आहे कैप्टन? स्वप्न साकार कैप्टन पियुष, स्वप्न साकार कर्णधार पियुष, चला लवकर या। आणि आपल्या टीमचा झेंडा घेऊन यायचा आहे। वेल डन। आणि अशा रीतीने इथे प्राप्ती वॉरियर्स हा संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय। मात्र पांचू इंडियन्सचं देखील मी कौतुक करेल, एक चांगला क्रिकेट पांचू इंडियनच्या माध्यमातून देखील सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळेल। चला एन्जॉय आपण नंतर करूया। टॉससाठी यायचं आहे, आपल्या संघाचा झेंडा घेऊन टॉससाठी यायचं आहे।